प्रवासी वाहन चालकांना आर्थिक मदत द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने दिला आहे। कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद झाली असून टॅक्सी चालक मालकांसह त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे। व्यावसायिक प्रवासी वाहनांचे वार्षिक टॅक्स, वाहतूक टॅक्स, इन्शुरन्स, बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे, त्यामुळे वाहनावरील कर्जाचे हप्ते हे किमान 6 महिन्याकरिता विनाव्याजी पुढे ढकलण्यात यावे। बँकांकडून कोणत्याही व्यावसायिक प्रवासी वाहन मालकावर पैशासाठी जोर जबरदस्ती करण्यात येऊ नये असे आदेश बँकांना निर्गमित करावे, तसंच वाहन चालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला। आणि आम्ही ज्यावेळी जर का चंद्रपूर जिल्हा सोडून जर का बाहेरगावी जायचं तर आम्हाला परमिशनची गरज आहे। रात्री बेरात्री जर का कोणाची डेथ झाली किंवा ज्यावेळी जायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही एक तर इंटरनेट सेवा बंद करून ठेवली आहे, झेरॉक्स मशीन बंद करून ठेवली आहे, तर आम्ही त्यावेळेस मग अर्ज करायचं कुठं आम्ही आणि आम्हाला परमिशन देणार कोण? तर त्यावेळेस गव्हर्नमेंटनं आम्हाला सांगायला पाहिजे की या परिस्थितीमधून तुम्ही मान्यता घ्या आणि तिथं करा म्हणून तुम्ही, आम्ही ते करायला तयार आहे। आम्हाला कमीत कमी 10,000 रुपये मंथली मिळायला पाहिजे जेणेकरून आमचा धंदा पाणी पूर्ण ठप्प आहे। आम्ही ज्या व्याजानं कर्जानं गाडी ज्या घेतल्या त्या गाड्याचा आम्हाला हप्ता भरावा लागेल आणि आमची गव्हर्नमेंटला एवढी विनंती आहे की त्यांनी आमची जे कर्ज आहे हप्त्याचा तो 6 महिने पुढे पोस्टपॉन करावा, आम्ही त्याचं जे काही आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत आम्ही। आणि गव्हर्नमेंटनी कमीत कमी सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा।